आज या लोकसभेमध्ये अंदाजपत्रक सादर केले, ते अंदाजपत्रक सर्वसामान्यांच्या डोक्यावरचं छप्पड काढणारं बजेट आहे. गेली कित्येक वर्ष काँग्रेस सरकारने ज्या ज्या वेळेला अंदाजपत्रक केलं आणि ज्या ज्या योजना होत्या त्या योजना पूर्ण नेण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं. ह्या 10 वर्षामध्ये ज्या योजना आणल्या त्या सर्व योजना फसव्या योजना आणलेल्या आहेत. ज्या योजनेमध्ये सर्वसामान्य लोकांना हातामध्ये काहीच पडलं नाही आणि ते हे लोकसभेचं अंदाजपत्रक, येणाऱ्या लोकसभेवर डोळा ठेवून केलेलं अंदाजपत्रक आहे आणि ह्या अंदाजपत्रकानुसार त्यांना असं वाटतं की पुढची सत्ताही त्यांनाच मिळेल. आणि हे अंदाजपत्रक जर त्यांनी सादर केलं आणि हे अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर ह्या देशामध्ये पेट्रोलचे भाव 200 रुपये लिटरच्या पुढे गेल्याशिवाय राहणार नाहीत. जे कित्येक वर्ष 60 आणि 70 रुपये पेट्रोल होतं ती लोकं रोडून फार आंदोलन करत होती, निषेध करत होती, तीच लोक आता कसं हे 150 रुपये पेट्रोल सहन करतात, हा महत्त्वाचा भाग आहे. आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत आणि अनेक प्रश्नांवर दिशाभूल करण्याचं काम ह्या अंदाजपत्रकात आहे. नुसत्या घोषणा आहेत. 300 युनिट जे आता देणार आहे हे काँग्रेस, जिथं जिथं काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी काँग्रेसने ह्या योजना केलेल्या आहेत. आणि हे 300 युनिट जे आहेत हे सोलरमार्फत आहेत, हे डायरेक्ट नाही आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला 15 लाख रुपये तुमच्या खात्यात जमा होईल त्या पद्धतीचं हे 300 युनिटचं लोकांना फसवण्याचं अंदाजपत्रकामध्ये सादर केलेलं दिसतं. हे बेरोजगारीकडे नेणारं अंदाजपत्रक आहे. हे लोकांच्या डोक्यावरचं, सर्वसामान्य लोकांच्या डोक्यावरचं छप्पर काढून नेण्यासारखं अंदाजपत्रक आहे.